शिकारे या सैनिकाने शिकवले गडे आपल्याला, या सैनिकाने शिकवले गडे आपल्याला का मरण ही कसं असावं रे। जगतात माणूस मरतो बाबा, मरतो प्रत्येक जण। मुद्दा परत क्लिअर करा, पण शूर आणि सरदार होऊन जर जगायचं असेल ना, मातीतल्या त्या लाल पुत्राकडे आपल्या फौजी झालेल्या आपल्या आसपासच्या जवानाकडे बघा, बघा त्यांच्या जीवनाकडे। त्यांचं जीवन ही काया, हे संपूर्ण समर्पण या देशासाठी देण्याकरता बहाल होतात रे। याच कारण काय मला सांगू द्या। विसरणार नाही दादा मी ती पोस्ट, का माझ्या अमोल दादाने ती गोष्ट। शहीद जवान अमोल दादा यांनी, मला असं वाटत, स्वतःच्या फेसबुक वरती पोस्ट केलेली आहे। ज्या वेळेला हा सैनिक हयातीत होता, त्याही वेळेला म्हणत होता, मी जाईल तर या देशासाठी जाईल रे। माझी ही काया या देशासाठी समर्पित होईल बरं, म्हणून या जगाला सांगत होता रे दादा। त्याने पोस्ट केलेली आहे आणि त्या पोस्ट मध्ये लिहिलंय महाराज, स्पष्ट भाषेमध्ये लिहिलंय, हे महबूब तेरी हर चीज महबूब होती है। हे भारत माते, मला जर मरण आलं ना तर ते मरण मला तुझं रक्षण करताना यावं, म्हणून ही याचना त्या भारत मातेकडे त्याने पोस्टच्या माध्यमातून करून दिलेली आहे। मरणा आधी राहिलो मरो, कोणी शिकवलं दादा लोकांना या धर्म एवढा? पराकोटीतला धर्म शिकलेत हे लोक बाबा। सामान्य गोष्ट नाही, एखाद्याला मर जरी म्हणलं तरी तो मर या शब्दाचा अर्थ घेऊन आपल्यावरती राग भरतो बाबा। पण तुमच्या माझ्यासाठी जे मरतात, तुमच्या माझ्यासाठी वेगळा अर्थ घेऊ नका। तुमच्या माझ्यासाठी, तुमच्या या देशाच्या सेवेसाठी, तुमच्या सेवेसाठी, तुमच्या या भारत मातेसाठी मरण्याकरता सुद्धा, शहीद होण्याकरता सुद्धा अदोगर तयार होतात। याचा अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, सगळ्यात मोठा धर्म हा शरीराचा धर्म त्या लोकांनी केलाय का ज्यांना मरण कळालेलं आहे। हा धर्म शरीराचा काय आहे तर या देशासाठी, सेवेसाठी आणि भूमीचं रक्षणासाठी जर हा देह कारणी लागत असेल ना, तर त्यालाच या देहाचा धर्म कळालाय बाबा, त्यालाच या देहाचा धर्म कळालाय आणि त्यालाच खंडन आणि मंडन कळालंय गड्या। विश्व बाजूला सारा, जगतातील एक सैनिक बाजूला घ्या, समजेल तुम्हाला काही लोक या भारत मातेवरती किती प्रेम करतात। अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात का, हेच ते लोक आहेत का ते धर्मासाठी खंडन आणि मंडन करून धर्मासाठी आपली स्वतःची आहुती समर्पित करतात। धर्माचे पालन,
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात का ते लोक आहेत त्याचे धर्माचं पालनच करतात, पालन इथपर्यंत करतात बाबा। टोकाची भूमिका मरण आहे, लक्षपूर्वक ऐका, मरणा हाती काया तिथपर्यंत आहे, जोपर्यंत माझ्या हातात शरीर आहे तोपर्यंत या देशासाठी लढायचं, या राष्ट्रासाठी समर्पित व्हायचं। याचा अर्थ काय झाला, हा जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत धर्माचं पालन सोडणार नाही। याचा अर्थ काय झाला, खंडनही कळालं आणि मंडनही कळालं, मग मरणही कळालं आणि जीवनही कळालं। मग ज्याला जीवन आणि मरण कळतं तोच या मृत्यूला जिंकतो। मुद्दा पहिला क्लिअर बाबा। मग त्याही लोकांना मरण कळलं का ते संत होते, आणि याही लोकांना मरण कळलं का ते शूर होते। घडलेला प्रसंग अर्जुन सांगतो, गीतेमध्ये त्याचं वर्णन आलंय। देवा काय तो इथे जन्माला घालतो खरंय, हो, मग तुला शरण येऊन धर्म करायचा हे तू सांगतो, मला सांग, मी जर आता या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर माझे आप्तेष्ट समोर उभे आहेत, मी त्यांना मारतोय, त्यांना त्या ठिकाणी मी धारा तीर्थ पाडतोय, देवा माझ्यावरती किती मोठं पाप लागेल रे, देवा माझ्यावरती किती मोठा पापाचा डोंगर होईल रे। त्यावेळेला अर्जुनाला कृष्ण कन्हैया सांगतात, अर्जुना तू अज्ञात आहे अजून, काय झालं देवा, तू धनुर्धारी आहे, तुझ्या हातात गांडीव शस्त्र आहे, हे तू धर्म केला पाहिजे, तू शूर आहे, तू वीर आहे। आणि वीराचा धर्म काय असतो, तर त्यावेळेला त्या वीराचा धर्म एक असतो, अरे मृत्यू त्याला घाबरला पाहिजे, मृत्यू त्याच्या समोर घाबरून पळाला पाहिजे, असं जर त्याचं जीवन असेल तर तो शूर वीर। लक्षपूर्वक ऐका, कोणालाही शूर वीर म्हणू नये मला, अरे मृत्यू सुद्धा चडकाप करून पळून जातो आणि मृत्यूला सुद्धा थरकाप होतो। या लोकांचा का ज्यांच्या त्या नजरेकडे पाहिल्याच्या नंतर अंगारा भरल्या जातो दादा, देशाच्या रक्षणासाठी ज्या वेळा जवान करून निघतो ना, अरे परिवाराकडे पाहिल्या जात नाही, अरे घरच्या संबंधांकडे पाहिल्या जात नाही, त्याला कळालं दादा आता माझं जीवन, एकदा वर्दीमध्ये माणूस गेला आणि एकदा भारत मातेची शपथ घेतली का त्याच्या नावावरती सगळी इस्टेट हा संपूर्ण त्या ठिकाणी असलेला सांधा ते बांधा पूर्णपणे या देशासाठी लावायचा। सैनिक आपलं जीवन त्या ठिकाणी कृतार्थ करून या जीवनामध्ये जगत असतो। मुद्दा महत्वाचा आहे बाबा, कळालं बाबा या लोकांना मरण, तुम्हाला मला कळण्या अगोदर सांगू, हे लोक तयार होतात ते त्या 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 भूमीत तयार होतात का ती महाराष्ट्राची भूमी आहे। दादांचं या ठिकाणचं खरं तर जे काही वास्तव्य घडलं असेल मला माहीत नाही, परंतु सांगू द्या मला बाबा एक अशी गोष्ट आहे, गेल्यानंतर माणसाची जी आठवण केली जाते ती आठवण मात्र या गावकऱ्यांनी असो का या पंचपुरुषांनी असो किंवा या समंद तालुक्याने असो, एका शहीदाचं आपल्याकरता देणं काय असतं, एक शहीद आपल्याकरता शहीद झाल्याच्या नंतर तो कशा पद्धतीने आपण शेवट त्याचं पुण्यस्मरण कसं केलं पाहिजे हे तुमच्याकडे बघून कळतं। सांगू द्या मला एखाद्या सुराच्या वीराच्या अरे एखाद्या जवानाच्या जीवनामध्ये जर कधी कृतार्थ करून घ्यायचा असेल ना, तर महाराज सांगू द्या मला एखादा जवान ज्या दिवशी शहीद होतो ना त्या दिवशी तो म्हणतो का माझ्या जीवनाचा आता पूर्णपणे पूर्णार्थ झाला, माझ्या जीवनातला पूर्ण पूर्ण आहुतीला मी गेलो। तुम्हाला मला वाटतं बाबा, तुम्हाला मला वाटतं बाबा का आमचा जवान आम्हाला सोडून गेला, आमचा स्नेह आमच्यापासून दूर निघून गेला, पण या जवानाचं चरित्र खूप मोठं असतं रे। ते जवान जगतात देशासाठी, संपूर्ण जीवन या देशाच्या नावावरती केलं जातं। लग्न लागतं बाबा, माझ्या राजेश्वरी ताईच एका धर्मात्मा व्यक्ती बरोबर लग्न लागलं बाबा, आणि धर्म आणि स्नेह जर एकत्र येत असेल तर तिथं या दोघांची पूर्ण आहुती होत नाही बाबा, या धर्माचं आणि स्नेहाचं भांडण आहे। विढवलं विढवलं एका मिनिटासाठी, आमचे दीपचंद साहेबच आहेत ना, दीपचंद सर आहेत ना या ठिकाणी।